मला वाटते आम्ही राज्य शासन म्हणून सकारात्मक भूमिका एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी घेतलेल्या आहे. न्यायालयामध्ये काही प्रक्रिया चालू आहे. पगारवाढीच्या माध्यमातून एक चांगला प्रस्ताव समोर आलेला आहे आणि मला वाटते कर्मचाऱ्यांना देखील आमची विनंती आहे की ज्या प्रवाशांच्या जीवावर एस टी आज मोठी झालेली आहे त्या प्रवाशांना वेटीस धरणं संयुक्तिक ठरणार नाही. आता ठीक आहे, सरकारबरोबर चर्चा चालू राहतील, त्यातल्या काय अडीअडचणी असतील त्यातनं मार्ग आपण काढत राहू, परंतु आता बरेच दिवस झाले, लोकांचाही संयम सुटत या ठिकाणी चाललेला आहे आणि एकदा एस टी हा व्यावसायिक उपक्रम आहे, एकदा लोकांना सवय झाली दुसऱ्या व्यवस्थेची तर पुन्हा तो एस टीकडे वळवणं हे अत्यंत अडचणीचं ठरेल आणि अजून एस टी अडचणीत जाईल. म्हणून माझी नम्र विनंती कर्मचाऱ्यांना आहे की जो प्रस्ताव शासनाने दिलेला आहे त्याचा स्वीकार अनेकांनी केलेला आहे, काही ठिकाणी जो स्वीकार झालेला आहे, काही ठिकाणी एस टीची सेवा सुरू झालेली आहे. लोकांच्या हितासाठी, प्रवाशांच्या हितासाठी शासनाबरोबरचं भांडण चालू राहील, परंतु लोकांच्या हितासाठी, त्यांच्या प्रवाशांच्या हितासाठी आपण सहकार्य करून या ठिकाणी एस टी सेवा सुरू करावी अशी आमची विनंती असते.